सो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आहे संडे आणि आज आम्हाला मस्तपैकी चमचमीत खायचं काहीतरी मन करत होतं. तर आम्ही आलो इथे मुलुक मराठे इथे. आम्हाला रस्त्यातून जाताना दिसलं मुलुक मराठे आणि त्या अँबियन्स बघून तर आम्हाला कंट्रोल झालंच नाही. सो आम्ही लगेच ब्लॉग करायला सुरुवात केली. सो आपण आतमध्ये जाऊया आणि सगळं काही एक्सप्लोर करूया आणि बघूया ते अजून काय काय भेटतं ते. सो गाईज, तुम्ही इथला ॲम्बियन्स बघू शकता किती सुंदर येते. इथे छोटे छोटे कंदील लावलेत आणि बाहेर इथे सिटिंग एरिया आहे. त्याचबरोबर इथे सुंदर अशा टोपल्या लावल्या आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी मॅसेज पण लिहिले आणि इथे दरवाज्यावरच गव्हाचं तोरण लावले जसं की आपल्या गावी लावतात. लाइटिंग मुळे तर इथला ॲम्बियन्स अप्रतिम दिसतंय आणि त्याच्या समोरच चालू आहे लाईव्ह किचन. तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह मध्ये लाईव्ह जेवण चालू आहे. इथे मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे तळत आहेत तर बाजूलाच कोकणची तांदळाची भाकरी बनवत आहेत आणि माझी फेवरेट असलेले उकडीचे मोदक सुद्धा इथे बनवणं चालू आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये खूप प्रकार आहेत आणि सी फूड मध्ये पण खूप व्हरायटीज आहेत. सो गाईज, आमच्या समोर मस्तपैकी डिश आलेली आहे. ही आहे चिकन थाली, तुम्ही बघू शकता, आणि आहे सुरमई थाली. बघूनच तोंडात पाणी आलंय. सो बघा याच्यात काय काय आहे. सो गाईज, हा आहे इंद्रायणी राईस, ही आहे सुपर चिकन, ही आहे सोनकढी आणि हे आपली ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही आणि आपली तांदळाची भाकरी कोकण मध्ये फेमस असलेली. आणि सो गाईज, तुम्ही ही डिश बघू शकता. हे आहे इंद्रायणी राईस, यापुढे इंद्रायणी राईस आहे, गाजरचा हलवा आहे, आपला जवला आहे, त्यात सोनकढी आहे आणि ही आहे आपली मस्त की फिश. सो चला आपण ही डिश आवडीला आधी चालू केलंय खायला. चला आपण ही डिश ट्राय करूया आणि बघूया ती टेस्ट कशी आहे ती. सुमई, खूप भारी आहे. आणि तांदळाची भाकरी, चिकन थाळी पण. छान, खूप एक नंबर आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. अरे काय, क्या बोला तूने? सो गाइस, मैं तुम्हें बोल सकता ही है सोन कड़ी आणि है टीवाय. सो ओहो, वाव,
एक नंबर है। सो मंडे हियर प्रॉन्स तवा फ्राई, तो चला अपन फ्राई करिया। एक नंबर। आणि एंड आम्ही ह्या गाजरच्या हलव्याने करतोय। एक नंबर आहे। सो गाइस आता आमचं जेवण झालंय, आम्ही पोट भरून मस्त पैकी जेवण बाहेर आलोय। तुम्ही तर बघितलंच होईल की किती प्रकारचे जेवण आहेत, मराठी पद्धतीने सजवलं गेले मराठी जेवण आहे। आणि तुम्ही आतमध्ये बघितलंच असाल ते गाव, आतमध्ये गेल्यावरच गावची वाईब येते। सो तुम्ही प्लीज इथे नक्की या, इथे नक्की विजिट करा आणि इथलं जेवण नक्की ट्राय करा। सो असेच नवनवीन ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि असेच सपोर्ट करत राहा। सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला। सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।